Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। मॅम मला 2 दिवस द्या, मला तुमच्या समोर सिद्ध करायचंय की मी देशमुख इंडस्ट्रीज किती मोठी करू शकते। हे बघ, त्यासाठी मी तुला वेळ दिला होता आणि आता माझा डिसिजन झालाय। मी सिद्धार्थच्या स्टार्टअपला फायनान्स देते। द्या ना, त्याचा मला आनंदच आहे। तुमचा तो डिसिजन नका बदलू, फक्त माझ्या समाधानासाठी मला एक शेवटचा प्रयत्न करू द्या। माझा डिसिजन झालाय आणि तुला फायनान्स नको आहे ना, मग का प्रूव करायचंय? कारण मीच काय, देशमुखांकडची प्रत्येक सून, प्रत्येक मुलगी मुलगा, या घरातला प्रत्येक सदस्य इमोशनल आहे आणि म्हणूनच कदाचित बाहेरून ऍम्बिशियस दिसत नसेल। मला सिद्ध करायचंय स्वतःला, मला दाखवून द्यायचंय की देशमुख इंडस्ट्रीज मध्ये भरपूर पोटेन्शियल आहे। मला हे सुद्धा सिद्ध करायचंय की माझं अख्खं कुटुंब ऍम्बिशियस आहे। 2 दिवस थांबाल? मी यासाठी इथे थांबणं व्हॅलिड नाही आहे आदिती। मला माहिती आहे मी तुमचा खूप वेळ घेते, पण प्लीज, हे बघा, तुम्ही जेव्हा इथे आला होता तेव्हा खूप आनंदाने आला होतात, आम्ही सुद्धा खूप उत्साहाने तुमचं स्वागत केलं, पण आता तो आनंदच राहिला नाहीये। ऍक्च्युली त्याला मीच जबाबदार आहे, पण प्लीज एक संधी द्या ना। तुम्ही 2 दिवसांनी जेव्हा इथून जाल ना, तेव्हा बाय करताना मनात कुठलाही राग, रुखरुक, गैरसमज, ऑकवर्डनेस नसेल। मॅडम अहो, आता एवढा आग्रह करतीये ती, तर थांबा ना 2 दिवस, म्हणजे 2 दिवसाचा तर प्रश्न आहे। आणि काय ना, तुमच्यामुळे फक्त आदितीचे नाही, आम्हा सगळ्यांचेच डोळे उघडलेत। नाही, तुम्हाला वाटतंय ना आम्हा सगळ्यांमध्ये बिझनेस स्किलची कमतरता आहे, मग आता आदितीमुळे आम्हा सगळ्यांना स्वतःला सिद्ध करायची संधी मिळेल, काय ग? हो, प्लीज थांबा ना। आता हे काय नवीन नाटक लावले आदितीने? नाही, रेवा इथे थांबायला नको, आणि यांचा काही भरोसा नाही। युवराजच्या आईला जसं कन्व्हिन्स केलं तसं रेवाला सुद्धा इम्प्रेस करतील आणि फायनान्स मिळवतील। नाही, आपण सांगितल्यावर नाही ऐकणार ती, रागवली आहे ना आपल्यावर। सिद्धूने सांगितलं की ऐकेल। सिद्धू सांग ना रेवाला थांबायला। Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा।